नमस्कार मित्रांनो, रविवार 5 डिसेंबर पासून मल्हारी षड्रात्रोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि आपण चंपाषष्ठी पर्यंत या षड्रात्रोत्सवामध्ये दररोज मल्हारी महात्म्याचे श्रवण करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 52 ओव्यांचे श्रवण केलेले आहे, आज आपण पुढील ओव्यांचे श्रवण करणार आहोत। शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। ऐसे देवी स्तवन करून सांगते मनी मल्लांनी गांजिले दारुण, यावरी जगद्गुरु सुहास्य वदन बोलता झाला त्यांप्रति मने मम मानस सरोवर मराळ, जो कर्पूर गौर गोक्षीर धवळ त्याच्या हाते ते परम खळ, मणिमल्ल संहारती मग समस्तान घेऊन श्रीकरधर कैलासा प्रति चालिला मुरहर, तो मणिमय गिरीवर प्रभाकर कोटी दिनकर प्रकटले जेवी, सकळ ज्योतिर्मय शिवसदन मणिमय नग शुभ्रवर्ण तैसा नंदिकेश्वर बळगहन, चंड किरण प्रभे ऐसा शुभ्रमंडप सिंहासन शुभ्र वरी दैदीप्यमान कर्पूर गौर, मस्तकी स्वरधुनी सकुमारा शुभ्रवर्ण झळकतसे शुभ्रजटा शुभ्रचंद्र भाळी पूर्ण, कर्णी शुभ्र कुंडले दैदीप्यमान शुभ्र विशाळ नेत्र आकर्ण, पंचवदन त्रिलोचन जो सर्वांगी शुभ्र विभूती चर्चिली, पंचमुकुटांची प्रभा पडली माळा शोभत शुद्ध श्वेतोत्पळी, शुभ्र सुमन हार झळकती शुभ्र व्याल भूषणे झळकती, त्यांचे शिरी शुभ्रमणी ओप देती श्वेत गज चर्माची दीप्ती, शार्दूल चर्म शुभ्रची ते शुभ्रचिरे शुभ्राचामरे, वरी भक्त वारीती स्नेहदरे हर हर शिवनाम गजरे, हर हर शिवनाम गजरे दास गर्जती क्षण क्षणी, कमलोद्भव जनक सहोदरी सजल जलद वर्ण सुंदरी, तुहीन धराधर प्रिय पुत्री वेदशास्त्री वर्णिले जे जिचिया अनुष्ठावरुणी देखा ओवाळाव्या अष्टनायिका, जिचे स्वरूप पाहता कामांतका धनीन पुरे सहसाही, जिचिया मुखमृंगा कवूर्ण ओवाळवे कोटी मीन केतन, अंबुज संभव पाक शासन त्याचे नी स्वरूप ऐसे न करवे, जय जगदंबा मुरहर भगिनी ओतिली इंद्र निळ किळ गाळुनी, मृगमीन खंजन लोचनावरुणी सांडने करुणी टाकावे, दंत तेज पडता मेदिनी पाषाण होती महामणी, जिचा मुख मृगांक देखोनी देवललना पाहती खाले, असो ऐसा शक्तीसह कैलास नायक देखोनी सकळ वृंदारक, जोडुनी या निज हस्तक स्तवन करीती प्रीतीने, जय जय हरि चित्त सागर उल्हास चंद्रा निज जन मानस चकोर अल्हाद करा, माया चक्र चालका परमोदार ब्रह्मानंदा जगद्गुरु अपर्णानयनाब्ज विकास भास्करा, षडास्य जनका क्षय प्रति प्राण मित्रा दक्षमख विध्वंसका त्रिनेत्रा, त्रिपुरांतका त्रिदोष शमणा भक्तवरदा वृषपध्वजा, दाक्षायणी वल्लभा जय दशभुजा खटवांग पाणी बलितनुजा, प्रियवरदायक जगद्गुरु काकुळ भक्षका गंगाधरा वामदेवा ईशान्येश्वरा, शफरीध्वज शिक्षाकरा परत्परा परमात्मया, ऐकोन संतोषला त्रिनयन वैकुंठ पतीस सन्मुख देखून, प्रेम पडी भरे देत आलिंगन अनुक्रमे समस्तांसी मणिमल्ल गांजिले बहुत, सुरभूसुर गाराणे सांगत मणिपर्वत शिखरी राहत नटोपती त्रिभुवना, त्यास भेऊन शक्र नित्य नूतने पाठवितो परिजात सुमने, तिन्ही अग्निहोत्रे केली विच्छिन्ने विटंबनान वर्णिवे ते, त्यास जाळून सके अग्नि दिक्पाळ सेवेस लाविले सदनी, कुंभी निवसन पाणी जोडुनी इच्छिली आणुनी रत्न देत, ऋषी प्रजा करीती रुदन स्त्रिया भ्रष्टविल्या स्वामी नेऊन, ऐसे ऐकता पंचानन कल्पांत हाक फोडिली, सत्राने जटाभार आफळी अकस्मात त्यातून कृत्या निघाली, विशाळ वदना चाटी आवळी वाटे कमळ भवांड ग्रासिले, तिचे भयानक रूप देखोन भयाभीत झाले त्रिभुवन, ऋषींनी तीवरी घृत शिंपून घृतमारी नाव ठेविले, काळरूपिणी खेचरी हाके तिचे ब्रह्मांड थरारी, उभा ठाकला त्रिपुरारी मार्तंड रूप धरी तेव्हा, नंदी जाहला तुरंग त्यावरी आरुढला उमारंग, गगनभेरी ठोकिता स्वर्ग नादे डळमळू लागले,
रणतुरे खांकती एकसरी दैत्या अंगी उमटली शारी देवसेना ते अवसरी स्वर्गपंथे उतरत सवे निघाले साठी कोटी गण चौसष्टी कोटी चामुंडा दारुण औटकोटी भूतावळी संपूर्ण नवकोटी कात्यायनी वेताळ चालिले असंख्यात अष्टभैरव पुढे धावत एकादश रुद्र अद्भुत भयानक निघाले तुरंगारूढ महाराज मार्तंड सवे सात शत सारमेय प्रचंड भयानक रूपे वितंड सिंह शार्दुला समान पूर्व दिशेचा राव तेव्हा ऐरावतारूढ चाले मघवा मेषारूढ प्रचंड बरवा सप्तपाणी मिरवतसे महिषारूढ तेव्हा पाहतो दक्षिणापती आला श्रद्धा देवो नरारूढ नैऋत्य रावो शिवा सम्मुख शोभतसे आपल्या भारेसी रसाधिपती मकरारूढ गेत शीघ्रगती लोकप्राणेश निश्चिती मृगारूढ धावतसे पुष्पकारूढ यक्षनायक जाण वृषभारूढ येत ईशान आपुलाली शस्त्रे सावरुण दळासहित पातले सवे निघाल्या पर्वत पंक्ती तैसे चालिले चौदंती हस्ती सप्तद्वीपीचे तुरंग धावती पक्ष झळकती तयांचे जळराशीवरी जहाजे तळपती तैसे सियंदन वेगे धावती नवग्रहात श्रेष्ठ गभस्ती तेवे महीपती मुख्य शिव ज्या तुरंगी शिव वैसला वाटे चंद्रकिरणे आटून घडीला शिरसागरे पाठविला हृदयशाळे मधुनी उच्चैश्रव्याचा बंदुकनिष्ठ की नवनीताचा घडीला सुभट पुच्छवाल अयाल अवीट महारजत प्रभे समान विद्रुम प्रभे ऊन विशेष चारीखूर ज्याचे राजस विशाळ नेत्र मनपवनास सहज चालता टाकी मागे जानवी जीवने नित्य धुतला सुधार सपाने पुष्ट झाला ऐसिया ह्यावरी वैसला हयपती नाम म्हणूनिया ऐसा हयारूढ मार्तंड हाती खांडा झळके प्रचंड भार चालता कमळ भवांड डळमळू लागले ते धवा साठी कोटी गणासहित रथारूढ गणपती निगत मयुरारूढ षणमुख विराजित सेनानात स्वर्गीचे तो निज भारेसी चालिला वीरभद्र दैदिप्यमान जेवी प्रलय रुद्र वाटे वडवाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र करुणी घडी येला सर्वात शिव तेज परमाद्भूत वाटे तेजावर्ती पडिले शशी आदित्य धाके आकाश असुडत सडा होत भगणाचा शुष्क तुंबिनी फळजळी तेवी कुंभिनी तळ डळमळी चतुर्दश लोकी हाक गाजली चपळा पडती कडकडुनी मणिमल्ल गृही अपशकुन देख शोणित वर्षावकरी बलहाक महाद्वारी एका एक उर्वी उलली ते धवा दैत्यांच्या आकर्षिल्या शक्ती दिवा भीते दिवा बोभती असो एकवीस पद्मे गणती।